ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूरमध्ये दोघांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू, डोक्यात सोड्याच्या बाटल्या फोडून आणि छातीत लाथा मारून खून. दारू पिण्यासाठी पाणी आणले नसल्याच्या रागातून फिरस्ता मजूर विनायक विश्वास लोंढे वय वर्ष 34 राहणार सदर बाजार कोल्हापूर याचा मित्रानेच खून केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. हल्लेखोर लखन तमाम उर्फ समीर युनुस मणेर वय वर्ष 34 राहणार कदमवाडी कोल्हापूर याने डोक्यात सोड्याच्या बाटल्या फोडून आणि छातीत लाथा मारून लोंढे याचा खून केला. ही घटना काल सोमवारी दिनांक 18 रोजी 8:30 सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पादचारी उड्डाण पुलाखाली गिरीश बार जवळ घडली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडलेल्या खुनाच्या घटनेबाबत प्रतिभा विजय भोसले वय 38 राहणार लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक लोंढे हा सोमवारी रात्री त्याच्या काही मित्रांसोबत मध्यवर्ती बसस्थानक परिसरात उघड्यावर मद्यप्राशन करीत बसला होता. त्यावेळी समीर मनेर याने दारू पिण्यासाठी लोंढे याला जवळच्या सोडा पाण्याच्या गाडीवरून पाणी आणण्यास सांगितलं. लोंढे याने पाणी आणण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मनेर याने सोड्याच्या बाटल्यांनी लोंढे याला मारहाण केली, तसेच त्याला जमिनीवर पाडून छातीत लाताबुक्क्या मारल्या. यामुळे लोंढे याचा जागीच मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. घटनास्थळी मनेर याचे दोन मित्र होते, मात्र त्यांचा मारहाणीत सहभाग नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली. हल्लेखोर मनेर याला न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण अधिक तपास करीत आहेत.